7 मे 2024 रोजी सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील 47 कोल्हापूर आणि 48 हातकणंगले या 2 लोकसभा मतदारसंघामधील 10 विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने सर्व तयारी प्रशासनाची झालेली आहे. उद्या 6 मे 2024 रोजी सकाळी 6 वाजता स्ट्रॉंगरूम ओपन करून EVM मशीन आणि जे मतदानाच्या दिवशी वापरण्याचं जे साहित्य आहे ते डिस्पॅच सेंटरला 10 विधानसभा मतदारसंघांच्या ERO स्तरावरती डिस्पॅच सेंटरला 3368 मतदान केंद्रावरती आपण नियुक्त केलेले मतदान कर्मचाऱ्यांच्या टीमला वाटप केलं जाईल. त्यानंतर मतदान कर्मचारी मतदान केंद्रावरती जाऊन 7 मे 2024 रोजी सकाळी 6 वाजता मॉकपोल सुरू होईल आणि 7 वाजता मतदानाला सुरुवात होईल. तर या अनुषंगाने आपली सर्व तयारी झालेली आहे. घरोघरी नागरिकांना भेटी देऊन आपण मतदानासाठी नागरिकांना आव्हान केलेलं आहे आणि उन्हाचं प्रमाण लक्षात घेऊन सर्व मतदान केंद्रावरती सावलीची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, ORS अशी व्यवस्था आपण चांगल्या पद्धतीने आपल्या सर्व टीमने केलेली आहे. तरी अशी तयारी पूर्णपणे झालेली आहे आणि निष्पक्ष आणि शांततापूर्ण वातावरणामध्ये निवडणूक घेण्यासाठी प्रशासन सज्ज झालेले आहे. आता फक्त सर्व नागरिकांना, सर्व मतदारांना परत एकदा प्रशासनाच्या वतीने नम्र आव्हान आहे की दरवर्षी कोल्हापूरची मतदानाची टक्केवारी देशामध्ये चांगली राहते आणि यावर्षी इलेक्शन कमिशनच्या सूचनेनुसार आणि आदेशानुसार आपल्या टीम मतदारांच्या घरोघरी गेलेल्या आहेत. वेगवेगळ्या इनोव्हेटिव्ह पद्धतीने आणि विद्यार्थ्यांचा सहभाग, शिक्षकांचा सहभाग, सर्वांचा सहभाग आपण घेऊन मतदारांच्या जनजागृतीचे वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत. तर 7 मे 2024 रोजी 100% मतदारांनी कोणतंही कारण न सांगता, कोणताही कंटाळा न करता आपल्या मतदान केंद्रावरती यावं. सकाळी 7 ते सायंकाळी 6 ही वेळ आहे. मतदान केंद्रावरती यावं आणि लोकशाहीने आपल्याला दिलेला मतदानाचा अधिकार आहे तो बजवावा. कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने डिप्लॉयमेंट प्लॅन आहे तो आपला तयार झालेला आहे आणि डिप्लॉयमेंट प्लॅनमध्ये एकूण जो फोर्स आहे तो 197 अधिकारी, 4608 पोलीस कॉन्स्टेबल, 2885 होमगार्ड यामध्ये आपल्या जिल्ह्यातील स्टाफ प्लस बाहेरून मिळालेला स्टाफ असा पूर्ण स्टाफ राहील. तर सर्व पोलिंग स्टेशनवरती पोलीस फोर्स राहील, सर्व आपले अधिकारी वगैरे राहतील आणि सर्व दक्षता सुरक्षेच्या दृष्टीने घेण्यात आलेली आहे. आणि विशेषतः शेवटच्या 48 तासामध्ये आपले फ्लाइंग स्क्वॉड जास्तीत जास्त ॲक्टिवेट राहतील. आपल्या SST टीमच्या ठिकाणीसुद्धा आपण स्टाफ वाढवलेला आहे. मोठ्या प्रमाणात सर्व वाहनांची तपासणी केली जाईल आणि या शेवटच्या कालावधीमध्ये कोणतीही अनुचित घटना घडणार नाही. सी विजिलसाठीसुद्धा आमची टीम अलर्ट राहील. तर त्या अनुषंगाने आमची तयारी झालेली आहे आणि नागरिकांना जर कुठलीही तक्रार या कालावधीमध्ये वाटत असेल तर सी विजिल ॲप्लिकेशनवरती आपण तक्रार नोंदवावी. 100 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी टीम पाठवून आम्ही कार्यवाही करून अहवाल ॲप्लिकेशनवरती दिला जाईल. EPIC कार्ड जरी नसेल आणि आपलं मतदार यादीमध्ये नाव असेल, आपण वोटर स्लिप वाटप केलेले आहेत, तर नागरिकांनी इतर जे 12 पुरावे आपण सांगितलेले आहेत, आधार कार्ड बऱ्यापैकी आता सर्वांकडे असतं, ते पुरावे त्यांनी घेऊन यावं. फक्त जर EPIC कार्ड असेल, आपण EPIC कार्ड घेऊन आला तर चांगलं आहे. EPIC कार्ड आपण निवडणुकीचं ओळखपत्र म्हणून दिलेलं आहे आणि ते दिलं तर तिथे वेळ पण आपल्याला कमी राहतो. पण जर काही कारणामुळे जर EPIC कार्ड नसेल तर 12 जे आपण डॉक्युमेंट दिलेले आहे ज्याच्यावरती फोटो ID प्रूफ आहे तो जरी घेऊन आले तरी आपल्याला मतदानाचा हक्क बजावता येईल.